विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। थंबनेल मध्ये काय लिहिलंय मी, इम्पॉर्टन्स ऑफ पीवायक्यू। ओके, लास्ट इयर आमच्या सगळ्यांच्याकडे हे बुक होतं, सीईटी स्कोर बूस्टर, ठीक आहे। 2019 पर्यंतचे त्याच्यात क्वेश्चन होते आणि मी लास्ट इयर पण मुलांना सांगितलं होतं की तेवढं जरी सॉल्व केलं तरी सफिशियंट आहे। बघा, मला आनंद कुठल्या गोष्टीचा आहे की यावर्षी पण मला स्कोर बूस्टरचे बुक कालच मिळाले, लक्षात घ्या। ओके, कालच मिळाले, लक्षात घ्या। मी खूप खुश आहे, खूप खुश आहे। का? अगदी तुम्हाला मी सांगू का, यात 2020 सगळे क्वेश्चन्स त्यांनी प्रोव्हाइड केले आहेत, विथ सोल्यूशन प्रोव्हाइड केले आहेत। मग ते पुस्तक बेस्ट आहे। आता इश्यू असा आहे, लक्षात घ्या की गेल्या वर्षी ते पुस्तक 500 रुपयाला होतं, आता हे 1000 रुपयाला आहे। ओके, PDF मी कुणालाही कधी कुठल्या टेक्स्टबुकची प्रोव्हाइड केलेली नाही आहे, लक्षात घ्या। आणि माझं म्हणणं असतं नको आहे ती गोष्ट, नको आहे तो मुद्दा बाजूला ठेवूया। पण मेन पॉइंट काय, इम्पॉर्टन्स ऑफ PYQ। बघा, लक्षात घ्या मी काय सांगतो ते। तुम्ही 2020 पेपर घ्यायचा, कुठलाही टॉपिक घ्यायचा, कोणताही टॉपिक घ्यायचा, त्यातला प्रत्येक क्वेश्चन बघायचा, सगळा 2019 जेवढे पेपर अवेलेबल करून दिले होते ना गेल्या पुस्तकात, 100% क्वेश्चन त्यातलेच होते। पण आता बघा मी काय सांगतोय, 2019 जर बघितलं आपण ते जुनं पुस्तक, तर 50, 60, 70 PYQ अवेलेबल होते पर टॉपिक। आता तोच काउंट 150-200 केलाय। ऍक्च्युली काय झालंय, यांनी काय केलंय, या पुस्तकात म्हणूया आपण रिपीट झालेले क्वेश्चन्स पण परत दिले, त्यामुळे तो काउंट जास्त वाढतोय। पण एक एक क्वेश्चन दोन तीन वेळा रिपीट झालाय। मग तुम्हाला करायचं आहे काय, की तुम्हाला एवढं करायचं आहे की तुम्हाला हे पुस्तकातले PYQ सॉल्व करायचे आहेत। PYQ तुम्हाला कुठल्याही सोर्सने मिळाले तरी काही हरकत नाही, PYQ सॉल्व करायचे आहेत बाळांनो। इथंपर्यंत एवढे क्वेश्चन प्रोव्हाइड करून झालेत ना, मग 2021 साठी आणायचे कुठून एक्स्ट्रा क्वेश्चन? आणणार आहे कुठून? स्वतः तयार करत बसणार का प्रत्येक जण? शक्यच नाही आहे, यातलंच रिपीट होणार आहे। बरं, आता स्टडी करणार कसा? ओके, PYQ काय पाठ करायचे आहेत का? बिलकुल नाही। जस्ट मी एक एक्झाम्पल देतो, एक्झाम्पल मी देतोय, लक्ष द्या। आता बघा, मी तुम्हाला विचारतोय काय, बघा इथं ना मी कोनिकल पेंडुलम ड्रॉ केला आहे। ओके, हा पेंडुलम आहे आणि हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ तो हा बॉब फॉलो करणार आहे। आता तुम्ही मला सांगा की कोनिकल पेंडुलमवरती कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात येतं की पिरियॉडिक टाइम इक्वल्स टू 2π√L cos θ/g, बरोबर आहे। मी तुम्हाला सांगू का, आत्तापर्यंतच्या या पेपरमध्ये 3 वेळा क्वेश्चन आलाय टेन्शन। आता समजून घ्या, टेन्शन इन द स्ट्रिंग, आता हे जे कॅपिटल टी आहे ना तो पिरियड टाइम आहे बरं का, पण मी इथं टी लिहिणार आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग कसं फाइंड आउट करणार? मला टेन्शनचे 3 फॉर्म्युले पाहिजेत। मग बघा मी कसं करतोय, की याचा हा व्हर्टिकल कॉम्पोनंट असतो तो असतो T cos θ, तो बॅलन्स करतो कुणाला सांगा, वेटला। झालं की मग याच्यावरून एक फॉर्म्युला तयार करता येईल। ॲक्च्युली सांगू का, समजून घेण्याचा प्रयत्न करा। बघा मी काय सांगतोय ते, मी तुम्हाला काही टॉपिक घेत नाही आहे, लक्षात घ्या। क्रॅश कोर्समध्ये मी ही कन्सेप्ट घेतलेली आहे, पण तो पूर्ण टॉपिक पण घेतला आहे। इथं जस्ट मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला त्याप्रमाणे बाकी सगळ्या पॉईंटचा स्टडी करायचा आहे की कोणते क्वेश्चन येऊ शकतात। बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणते क्वेश्चन येऊ शकतात याचं उत्तर PYQ मध्ये तुम्हाला शोधायचं आहे ना। मग त्या टॉपिकवरती त्या टाईपचे आत्तापर्यंत आलेले क्वेश्चन तुमचे जर बघून झाले ना, व्हॅल्यूज फक्त बदलणार आहेत, बाकी क्वेश्चन्स आहेत आणि फॉर्म्युले तर आहेत तसेच येणार आहेत। मग बघा की T cos θ इक्वल्स टू काय येणार आहे, MG। टी म्हणजे टेन्शन, आता cos θ ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस, हायपोटेनियस लेंथ आहे, ही तर अपोजिट आहे। मग अपोजिटला समजा मी R म्हणलं, तर ही जी येणार आहे पायथागोरसनुसार √L² − L². मग cos θ फॉर्म्युला काय, ॲडजसंट L² − R² अपॉन हायपोटेनियस L, दॅट इक्वल्स टू MG। मग MgL अपॉन √ झाला की टेन्शनचा फॉर्म्युला, बरोबर आहे। नेक्स्ट हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे T sin θ, आता हा जो T sin θ आहे ना हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट T sin θ, तो सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे MV² / R। काढा sin θ व्हॅल्यू, काय sin θ व्हॅल्यू, अपोजिट अपॉन ॲडजसंट, अपोजिट अपॉन हायपोटेनियस, R / L। मग MV² / R करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, मग टेन्शन काय येणार, MV² / L / R². ओके, आता समजून घ्या V² / R, ओके, त्याच्याऐवजी R ओमेगा स्क्वेअर सुद्धा चालू शकतंय। मग तुम्हाला जर
फ्रिक्वेन्सी दिली असेल तर ओमेगा फाइंड आउट करतील 2πn. आता दोन फॉर्म्युले तर लगेच पटकन लक्षात आले, बरोबर आहे. तिसरा कसा फाइंड आउट करणार, तर मी तुम्हाला सांगू का, तिसरा जो क्वेश्चन आहे, तिसरा फॉर्म्युला आहे तो 2020 चा नवीन बुक मध्ये बघितलाय, टेंशन इन द कोनिकल पेंडुलम. त्यांनी विचारलं होतं, तुम्ही एवढंच करायचं आहे की याचा स्क्वेअर करा, याचा स्क्वेअर करा आणि करा दोघांची ॲडिशन, करा दोघांची ॲडिशन. मग टी स्क्वेअर साईन स्क्वेअरमध्ये टी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ॲड करा, टी स्क्वेअर कॉमन काढा, साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर मिळेल, ज्याची व्हॅल्यू काय असते सांगा, 1. ओके, म्हणजे मला फक्त एल एच एसमध्ये टी स्क्वेअर मिळेल. याचा स्क्वेअर एम स्क्वेअर जी स्क्वेअर, याचा स्क्वेअर काय येणार आहे, एम स्क्वेअर, ओके, एम स्क्वेअर व्ही रेस टू 4 आणि आर स्क्वेअर. ओके, मग आता ह्याच्या पुढे काय करायचं, तुम्हाला टीची व्हॅल्यू काढायचं, मग स्क्वेअर रूट काढावं लागेल. मी एम स्क्वेअर जी स्क्वेअर समजा कॉमन काढलं तरी तो 1+m² आहे, खाली येणार, बघा मी कसं करतो, बघा टी स्क्वेअर. मी यातनं एम स्क्वेअर जी स्क्वेअर जर कॉमन काढलं तरी तो 1 येईल, एम स्क्वेअर तर कॉमन काढलंय. आता मी काय करतो बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी लिहितोय आणि त्याचा स्क्वेअर लिहितोय इथं मी. पण तुम्हाला माहिती आहे टॅन थीटाची व्हॅल्यू काय असते, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. टॅन थीटा म्हणजे काय येणार आहे, ही साईड अपॉन ही साईड, म्हणजे आर अपॉन हे, आलं का लक्षात. किंवा मग 1+tan² म्हणजे काय येणार आहे, सेक स्क्वेअर थीटा, त्याचं स्क्वेअर रूट काय पुन्हा सेक. मग असे तुम्हाला फॉर्म्युले तयार करायचे आहेत. म्हणजे सीईटीसाठी तुम्हाला काय करायचं, मी काल पण बोललो होतो की फॉर्म्युलेच खूप इम्पॉर्टंट आहे, फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि माझा एक अनुभव मी तुम्हाला तुमच्या शेअर करायचा आहे. काय होतं बघा, की फिजिक्स खरोखर सगळ्यांना अवघड वाटतं, सिरियसली अटेम्प्टच केला जात नाही आहे. जास्त करून नीटवाल्या मुलांच्या तर बघितलं मी, 3 तासापैकी जास्तीत जास्त वेळ बायोसाठी यूज केला जातो, केला जातो लक्षात घ्या. त्याखालोखाल केमिस्ट्री आणि फिजिक्ससाठी ऑलमोस्ट वेळ शिल्लक नसतो. तर मी स्कोर बघितलाय मुलांचा, सिंगल डिजिटमध्ये स्कोर बघितलाय नीटला, आउट ऑफ 180 8, 7, 2, 3 मार्क पडणारी मुलं पण बघितलेत मी. मग त्यांना फिजिक्स येत नव्हतं का, नाही, त्यांनी ते सोडून दिलं होतं. माझं काय म्हणणं आहे बघा, मी एम टी जीचे बुक्स पण फॉलो करतो, मी माझ्याकडे अरिहंतचे पण बुक आहेत, हे याच्या पण नवीन बुक्सची मी ऑर्डर दिलेली आहे. मेन पॉईंट काय आहे की मला माहीत आहे ह्या बुक्स खूप इम्पॉर्टंट आहेत. एम टी जीमध्ये मी काय ऑब्झर्व केलं की त्यांनी पण ते प्रिंट करून दिलं होतं, प्रूव्ह केलं होतं की लास्ट इयर नीटला 85% क्वेश्चन्स रिपीट झाले होते. पण मी मगाशीच बोललो ना, रिपीट म्हणजे काय होणार आहे, रिपीट म्हणजे काय होणार लक्षात घ्या, की रिपीट म्हणजे व्हॅल्यू चेंज होणार आहेत, बाकी काही नाही आहे, लक्षात घ्या, बाकी काही नाही आहे. आता तुम्हाला गंमत सांगू का, मी आता बघा मी काय सांगतोय, रोटेशनलमध्ये समजा ही डिस्क आहे, मग डिस्कचा एवढा पार्ट कट केला, मग रिमेनिंग पार्टची मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. डिस्कचा एवढासाच पार्ट कट केला, मग रिमेनिंग पार्टची मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. हे क्वेश्चन्स रिपीट झालेले होते अगोदर 2020 परत रिपीट आहेत. बरं, असं पण आहे की एक सर्क्युलर रिंग आहे, समजा डिस्क आहे, सर्क्युलर डिस्क आहे म्हणूया आपण, तिची इनिशियल मोमेंट ऑफ इनर्शिया काहीतरी देतील, पण त्याला 4 डायमेट्रिकली अपोजिट पॉईंटला मास कनेक्ट केलं आहे, एम व्हॅल्यू असणार आहे. आता नवीन मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतील. तुम्हाला सांगू का गंमत, ह्या सगळ्यामध्ये किंवा चेंज इन कायनेटिक एनर्जी, लॉस इन एनर्जी, हे क्वेश्चन्स रिपीट झालेत. किंवा एखादी ना रोटेट होणारी गोष्ट आहे, ती सडनली स्टॉप झाली, मग किती हीट प्रोड्यूस होईल. आता तुमच्या मनात प्रश्न येईल, हीट रोटेशनल मोशनमध्ये आलेत क्वेश्चन, बरं कसे, तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या की मेन पॉईंट काय बघा, आता ते सडनली स्टॉप झाले की चेंज इन कायनेटिक एनर्जी, लॉस ऑफ एनर्जी होणार आहे आणि तोच हीटमध्ये ट्रान्सपोर्ट होणार ना. मग तुम्ही कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, हीटचा फॉर्म्युला, आता हीटचा फॉर्म्युला 10th स्टँडर्डमध्ये आठवा, 10th मध्ये होतो तुम्हाला एम, स्पेसिफिक हीटला तुम्ही सी किंवा एस वापरता नोटेशन, ठीक आहे, आणि डेल्टा टी. मग तुम्हाला जर विचारलं एक टेम्परेचर राईज किती झाला, टेम्परेचर डिफरन्स किती झाला, डेल्टा टी विचारलं, एम एसनं डिवाईड करा कायनेटिक एनर्जीला, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. म्हणजे क्वेश्चन सगळे जरी सोपे असले तर फॉर्म्युले काय थोडे आहेत का. आता मला कालच्या व्हिडिओ खालचं कॉमेंट आठवते मंदारचं, त्यानं लिहिलं होतं ऑलमोस्ट सगळे फॉर्म्युले रिवाईज करून झाले, मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा, लक्षात घ्या. ओके, आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा, मी मगाशी बोलताना ॲक्च्युली सब्जेक्ट चेंज झाला आपला, फिजिक्सबद्दल बोलत होतो आपण. हा, फिजिक्सची भीती वाटते ना, भीती काढून टाका, फिजिक्समध्ये चांगला स्कोर होणार, आपण करून दाखवायचं. ओके, आणि ते बुक तुम्ही घ्या, त्याची काही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत नाही आहे, तुम्ही ऑनलाईन बघा, मी काय त्याचं मार्केटिंग करत नाही आहे, पण एखादी चांगली गोष्ट असेल तर सांगायला काय हरकत आहे का. मी असा विचार करू का, नको जास्त मुलांना सांगायला, आपल्याच मुलांना फक्त सांगूया जेणेकरून आपल्या मुलांना चांगले मार्क पडतील, बाकीचे राहू देत मागं. मी असा कधीच विचार केलेला नाही आहे, जी चांगली गोष्ट आहे ती माझ्याकडून प्रमोट केली जाणारच आहे आणि जे हे बेस्ट आहे ते बेस्ट आहे.
ओके आता माझा स्वतःचा भाऊ टार्गेट चे बुक चे डिस्ट्रीब्यूट करतो तो ओके आता तो देखील हा व्हिडिओ माझे व्हिडिओ रोज बघतो म्हणजे काय तो नाराज होणार आहे का बिल्कुल नाही लक्षात घ्या आता टार्गेटच्या बुकमध्ये पण दिलेले आहेत बरं का पी वाय क्यू सगळे दिलेले आहेत ते उलट मला ते पण आम्ही बुक यूज करतोच क्रॅश कोर्ससाठी आम्ही टार्गेटचा वापर करतोच लक्षात घ्या होतं काय बघा समजून घ्या कुठलंही बुक घ्या ना आता ते अरिहंतमध्ये क्वेश्चन आहेत क्वेश्चन पेपर त्यातलेच प्रश्न इथं आहेत ना पी वाय क्यू म्हणजे काय तेच आहेत ना टार्गेट घ्या प्रज्ञा घ्या कुठलंही घ्या उगाच आणि एक असेल तर दुसरं घ्यायच्या भांडणीत पडूच नका तेच पुस्तक वापरा पी वाय क्यू सगळ्यात छान दिलेल्या असतातच ओके आता होतं काय बघा फक्त कॉन्फिडन्स लेवल हाय पाहिजे जमणार आहे आपल्याला सगळं करायचं आहे असं हे पाहिजे लक्षात घ्या मी काल तुम्हाला तीन चार आता या सोमवारी मी तुम्हाला आत्ताच डिक्लेअर करतोय लक्षात घ्या की सोमवारी म्हणूया आपण आम्ही तुम्हाला मोठी टेस्ट प्रोव्हाइड करतोय ओके म्हणजे बघा तुमच्याकडे शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस आहेत अभ्यासाला आणि तीन दिवसात तुम्हाला फिजिक्सचे चार टॉपिक केमिस्ट्रीचे चार टॉपिक आणि मॅथ्सचे चार टॉपिक ठीक आहे यश कार्तिक यांच्या प्लॅटफॉर्मवर त्या टेस्ट आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ सेपरेट दोघांच्या असतील क्रॅश कोर्सच्या मुलांसाठी आम्ही सेपरेट म्हणजे थोडक्यात म्हणायचं काय मला टेस्ट सोमवारी तुमच्याकडं खूप टेस्ट असणार आहेत लक्षात घ्या टॉपिक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगतो किंवा आत्ता सांगतो फिजिक्सचा ऑसिलेशन सुपरपोजिशन ऑफ वेव ड्युअल नेचर ओके आणि रोटेशनल डायनॅमिक्स हे चार केमिस्ट्री सेक्शन वन ऑलमोस्ट आहे सोल्युशन थर्मोडायनॅमिक्स ओके त्याच्यानंतर केमिकल कायनेटिक्स आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री मॅथ्सचे चार टॉपिक पण जगदाळे सर सांगतीलच ओके चांगली तयारी करा एकदा मनावर घ्या तुम्ही की टेस्ट द्यायची आहे सोमवारी तुम्ही अभ्यासाला आपोआप लागाल बिलकुल टाइम वेस्ट होणार नाही आहे आणि बघा ऑनलाईन प्लॅटफॉर्म कसं असतं माहिती आहे का की ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं फॉलो करताय ओके म्हणजे बरोबर आहे आता अलक पांडे सरांनी जेईच्या मुलांसाठी लॉन्च केलेला आहे ऑलमोस्ट 4000 आसपास फीज आहे पण त्याला लाखो मुलं जॉईन असणार आहेत आता माझ्या 10th स्टँडर्ड जे टॉपर आहेत ओके ज्यांनी ऑलरेडी माझ्या 11th क्लास जॉईन केला आहे पण मी जेईचं घेत नाही मी एमएसटी सीईटीवर माझा फोकस असतो पण त्या मुलांनी तो प्लॅटफॉर्म जॉईन केला आहे पण स्पष्टपणे मी त्यांच्या पालकांना पण सांगितलं आहे की त्यांच्याकडून मी इथं करून घेईन कारण काय होतं की ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा तोटा तोच असतो की तिथं तुमचा फॉलोअप थोडासा घेतला जात नाही आहे मग त्यामुळे तुमच्यात शिस्त पाहिजेच ओके बरं ही गोष्ट जाऊ दे आता पुस्तक बघा लास्ट इयर काय इश्यू झाला होता की हे जेव्हा पुस्तक मार्केटमध्ये मला कळालं आम्ही जेव्हा यूट्यूबवर ते प्रमोट केलं म्हणजे प्रमोट केलं पण हे पेड प्रमोशन नाही आहे त्यांचा माझा काही संबंध पण नाही आहे पण पुस्तक मला आवडलं तर दुपारपर्यंत आउट ऑफ स्टॉक झालं होतं हे पुस्तक पण खपणार आहे कारण ते आहेच ना टॉपर्सनी यूज केलेलं पुस्तक आहे आणि आपल्याला पण ते पुस्तक वापरून टॉपर बनायचंच आहे ओके मग लवकरात लवकर ऑर्डर ती द्या घ्या पुस्तक करूया अभ्यास बेस्ट ऑफ लक धन्यवाद